नमस्कार, आज आपना सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात। खरं तर राज्यामध्ये आता तिकीट वाटपाची आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची धावपळ सुरू आहे। या धावपळीमध्ये ते लोकमतशी संवाद संताय। साहेब नमस्ते। हरियाणाचा निकाल लागलाय, जम्मू काश्मीरचा निकाल लागलाय, काही ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला यश मिळालं, मात्र हरियाणामध्ये काँग्रेसला अपयश मिळालं। याच्यावरून आता एक महायुतीचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय आणि महाविकास आघाडीवरती पुन्हा एकदा टीका सुरू झाली की काँग्रेसला पुन्हा एकदा अपयश आलं, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार, तुम्हाला काय वाटतंय? मला आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रात सत्ता आघाडीची येणार। कारण असं आहे की हरियाणात काय झालं आणि कुठं काय झालं याचा विचार इथली मंडळी करत नाही। इथली तर मुख्य नाराजी आहे ती ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं या सरकारचं गठन केलं, ज्या पद्धतीनं दुसऱ्या पक्षाला फोडतोड करून माणसं काढली, त्याच्यामध्ये पक्षांतरबंदी जो कायदा आहे त्याचं कसं उल्लंघन केलं आणि संपूर्णपणे म्हणजे राज्यघटनेचं उल्लंघन आहे, याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन आहे आणि त्याच्यातून पक्ष फोडले गेले। ज्यांच्यावर तुम्ही आरोप करत होते भ्रष्टाचाराचे त्यांना बरोबर घेतलं, तुमचा व्हॉईससुद्धा गेलेला आहे त्यामुळं, आणि ज्यांच्या चौकशा त्या चौकशानंतर बंद झालेले दिसतात। तर ह्या सगळ्याचा एक परिणाम आहे की महाराष्ट्रातली जनता फार शून्य आहे। आपण लोकसभेला पाहिलं की कशा पद्धतीनं मतदान त्यांनी केलं आणि कशा पद्धतीनं यश मिळालेलं आहे। आज लोकसभेला जे आम्हाला यश मिळालं त्यापेक्षा ज्यादा मोठं यश हे आता विधानसभेला आमचं राहणार आहे। कुठं काय घडलं याचा आणि त्याचा काही संबंध नाही। पण अनेक हरियाणाबद्दल अनेक निवडणूक तज्ज्ञ असं विश्लेषण करत होते की जाट समाज नाराज आहे आणि हा जाट समाज काँग्रेसच्या बाजूने उभा राहील, पण भाजपने जाट समाजाव्यतिरिक्त इतर जी मतं आहेत ती जमवण्याचा प्रयत्न केला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक दिसतंय की ओबीसी संघटनांचे अनेक फलक जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या नावाने लागलेले दिसत आहेत, तर महाराष्ट्रामध्ये असं काही जातीचं राजकारण होईल असं वाटतं तुम्हाला या निवडणुकीत? नाही, एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाची राजनीती करण्याची जी पद्धत आहे ती खरं म्हणजे विकासावर आधारित अशा पद्धतीची नाही। ते धर्माचं राजकारण करतात, माणसं धर्माधर्मामध्ये फूट करायची, त्याच्यातून मताची पोळी भाजायची, सत्तेवर जायचं। त्यांनी जातीचं राजकारण सुद्धा कधी नव्हतं ते महाराष्ट्रात। खरं सांगतो महाराष्ट्र हा अत्यंत वेगळा प्रदेश आहे, हा आपला संतांचा विचाराचा प्रदेश आहे। समाजसुधारक शेवटी नाव घ्यायचं ठरलं देशात भाषण करताना तर शाहू फुले आंबेडकरच म्हणावं लागतं सगळ्यांना। जगामध्ये महात्मा गांधींचं आणि आंबेडकरांचं नाव घेऊन चळवळी होत असतात। आपण असे सुदैवी महाराष्ट्र आहोत ह्या विचाराच्या बरोबर इथं जन्माला आलेले विचार आहे, तर या विचारातून महाराष्ट्र घडलेला आहे। कधी जातीचं राजकारण मनात येत नव्हतं, यांनी मात्र जात वाढवली, धर्म वाढवला, त्यातून भेद केला, कसं बहुमत मिळेल असा प्रयत्न केला। पण महाराष्ट्र फसणार नाही या मताचा मी आहे। महाराष्ट्र सर्वसामान्य माणूस अत्यंत जाणता आहे, त्यांनी किती असे भेद करण्याचा प्रयत्न केला, मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला, तर तो जागृतपणे राहील आणि यावेळेस आघाडीलाच तो भक्कमपणे बहुमत मिळवून देईल। पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातीचे संघर्ष हे टोकदार झालेले दिसत आहेत, म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे, धनगर आरक्षणाचा लढा सुरू आहे, आदिवासी समाज सुद्धा धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात विरोध करतो, याच्याबद्दल काय काय? याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की दोष खूप मोठा भारतीय जनता पक्षाचा सुद्धा आहे। त्यांनी हा तिढा वाढवला, कमी नाही केला। तुम्ही लोकांशी खरं बोललं पाहिजे, किती जमतं किती जमत नाही हे सांगितलं पाहिजे। त्याच्यातून मी सांगितलं आताच की शेवटी समाजाला बरोबर घेऊन जात असतं आणि त्याला विश्वासात घेऊन व्यवस्थित पद्धतीनं त्याला दिशा दिली पाहिजे। हे त्याच्यापेक्षा पाहतात की आपलं मतावर त्यांचा डोळा आहे आणि मतावर डोळा ठेवत असताना संघर्ष वाढला की किती मतदान आपल्याला होईल, मग संघर्षाचं स्वरूप कसं ठेवायचं, किती ठेवायचं, कोणाला कोणाच्या विरुद्ध लढवायचं याचा ते विचार करतात। आणि त्याच्यातून महाराष्ट्र काय देशामध्ये जर धर्माचं राजकारण सुरू झालं आणि जे टोकाला गेलं तसं महाराष्ट्रात त्यांनी जातीचं राजकारणाला प्रोत्साहन दिलं, खतपाणी घातलं आणि दुर्दैवानं तशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे। परंतु महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी जाणून राहिलं पाहिजे की याच्यामध्ये राजकारण आहे आणि आपण काळजीपूर्वक गेलं पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं कुठपर्यंत सूत्र आलंय, काही तिढा आहे का त्याच्यामध्ये? काही जागा 288 जागा आहेत, काही जागा अशा असतात का त्याच्यात काही वाद असायचं कारण नाही, अशा बहुतांशी जागा आहेत। पुढे काही जागा आहेत, आता थोडासा भाग आहे की ज्याच्यावर आता आमची चर्चा सुरू आहे, तरी काही 10-5 जागा राहतील अशा की ज्याच्यावर चर्चा वरिष्ठ पातळीला कदाचित दिल्ली हे सहभागी करून सुद्धा होऊ शकते आणि शेवटी प्रश्न मिटेल, एकत्र पद्धतीनं आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ। एक मुद्दा कळीचा दिसतोय की संजय राऊतही म्हणतात आणि उद्धव ठाकरे म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा आधी ठरवला पाहिजे महाविकास आघाडीने, तुमचं काय
काँग्रेसची काय भूमिका आहे नाही काय ज्यावेळेस अशा प्रकारचं एकत्र काही पक्ष येऊन आम्ही राजकारण करतोय सरकार बनवतो त्यावेळेस अशी घाई करण्यात काही अर्थ नाही. सामूहिक राजकारण आपण करून गेलं पाहिजे आणि नंतर योग्य वेळी निर्णय तो घेतला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रामध्ये जसे शिवसेनेचे फलक लागले तसे तुमच्याही नावाचे फलक लागलेत की भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात अशा अनेक ठिकाणी फलक दिसत आहेत. नाही काय असतं कार्यकर्ते उत्साही असतात छोटी राजकारण महत्वाकांक्षेप्रमाणे चाललेलं असतं कार्यकर्त्यांचा उत्साह असतो त्या उत्साहातून ते तशी अपेक्षा करतात फलक लावतात तसे त्यामुळं भावी मुख्यमंत्र्यांची संख्या बऱ्यापैकी जास्त झाली आहे हे खरं आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्री कोण याची चर्चा चाललेली आणि आता मात्र महायुतीमध्ये आता पुढं विरोधी पक्ष नेता कोण व्हायची याची चर्चा चालू आहे याच्यातच पुढचा निकाल आलेला आहे. पण समजा महाविकास आघाडीला भरभक्कम यश मिळालं आणि काँग्रेसही संख्याबळ त्यात मोठं राहिलं तर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला तुमची पसंती राहील का किंवा तुम्हाला काय वाटतं? नाही याच्यात माझं मत असं आहे की पहिलं तर महायुती जी आहे तिचा पराभव करणं महाविकास आघाडी सत्तेवर आणत असताना इतक्या ताकदीनं आणणं हे ऑपरेशन लोटस फिटस पैशाचे आमिष हे दाखवण्याच्या ज्या पद्धती आहेत ते कोणत्याच चालणार नाही इतक्यापर्यंत बहुमत असलं पाहिजे इथपर्यंत जाणं या दृष्टीनं हे आहे. नंतर मुख्यमंत्री कोण होईल काय होईल हे माझ्या मते फार दुय्यम आहे. पहिलं महाराष्ट्राच्या हिताकरता महाराष्ट्र जनतेच्या हिताकरता महाविकास आघाडी सत्तेवर आणणं हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. आत्ता मंत्रिमंडळाच्या बैठका जर पाहिल्या तर प्रत्येक बैठकीमध्ये सर्वाधिक निर्णय होत जाताना दिसत आहेत. अनेक योजना आल्यात लाभार्थ्यांचे लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना तर या सगळ्या लाभार्थी योजना सुरू असताना तुमच्याकडे प्रचाराचा मुद्दा काय आता? प्रचाराचा खूपच मुद्दा आहे. या सरकारचा भ्रष्टाचार प्रचंड चालला आहे. जमिनींचं वाटप धनदांडग्यांना अगदी चाललेलं आम्हाला दिसतंय त्याच्यातच भ्रष्टाचार आहे. ज्या जागांची भरती होती त्याचे पेपर फुटतात त्याच्यातच भ्रष्टाचार यांनी केला. नोकर भरती सुद्धा लोकांना सोडलं नाही असं अवस्था आहे. बदल्यांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार चाललेला दिसतो आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आज भ्रष्टाचाराचं केंद्र मंत्रालय झालं ही वस्तुस्थिती आणि सगळे लोक त्याचा अनुभव हा घेत आहेत. व्यवस्थित आज निर्णय किती करीत असले ते निर्णय रोज किती होतात एका कॅबिनेट आज कॅबिनेट होती कमी 100 निर्णय केले असतील आणि 1000 जी आर काढतात ते असं. आम्ही मंत्रिमंडळात राहिलोय आम्ही राज्य पाहिलेत आम्ही मुख्यमंत्री पाहिले आम्ही निवडणुकाचा काळ जवळ पण असे शेकड्यांना जी आर निघतात 1000 जातात हे तर आश्चर्यकारकच आहे. म्हणजे कोणी काहीही मांडा मंजूर आहे सध्या. म्हणजे कोणाला जे पाहिजे ते मंजूर करण्याचा कार्यक्रम तो चाललेला आहे कारण त्यांना माहिती आहे सरकार काय आपलं येणार नाही आपल्या पुढे काही जबाबदारी नाही येणारे परत आपण निर्णय करू पुढचे पाहून घेतील असं त्यांना वाटतं. त्यातून पूर्णपणे राज्य त्यांनी कर्जबाजारी केलेलं आहे. आताची स्थिती अशी आहे की रस्त्यांच्या कामाला मंजुरा देत असताना कमीत कमी 80,000 कोटी रुपयाचे देणं त्या ठेकेदारांचं बाकी म्हणजे देऊ शकत नाही अशी अवस्था आहे. कसं देणार तर त्या काही उत्तर नाही त्याचं मंजुरी तर झालेली आहे. हे सगळं या सरकार चालवण्याची ही पद्धत नसते. आपण जसं कुटुंब चालवतो जितासू असा असलेला कुटुंब प्रमुख त्या पद्धतीनं सरकार चालवलं पाहिजे राज्य चालवलं राज्य सांभाळलं पाहिजे यांना खात्री झाली की आपण परत येत नाही त्यामुळे धुवाधार चाललेलं आहे सगळं. ही वस्तुस्थिती आणि जनता पाहते आहे. आता फक्त जनतेला पाहतेच आहे तर ते फक्त पुन्हा एकदा आपण आठवण करून द्यायची एवढंच काम आम्हाला करावं लागणार. नाही नोकर भरतीतला भ्रष्टाचार किंवा भूखंड घोटाळे याच्याबद्दल तुम्ही यापूर्वी बोललेले आहात पण महाविकास आघाडी हे नावं कधी जाहीर करणार की कुठल्या मंत्र्यांनी घोटाळा केला किंवा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये घोटाळा? नाही जाहीरपणे आम्ही सभागृहात सुद्धा बोललेलो आहे. सभागृहातली आमची भाषणं आताच्या अधिवेशनातली काळा मी बोललेलो आहे. विरोधी पक्ष नेते बोललेले आहेत आमचे प्रमुख जयंत पाटील हे सुद्धा सगळे बोललेले आहेत. असं काही नाही भाषण बोललो आणि ठोकपणे बोललेलो आहे का ते स्पष्टपणे सांगितलंय का कुणी हे उद्योग करतोय तेव्हा एकाही प्रश्नाचं जे प्रश्न आम्ही उपस्थित केले उत्तराच्या वेळेस एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. काहीच उत्तर द्यायचं नाही गप्प बसून घ्यायचं सध्या काही घडू गप्प बसायचा. हा जो कार्यक्रम दिल्लीत चालू आहे ना पंतप्रधान महोदयांपासून त्यांचा तो कार्यक्रम यांनी स्वीकारलेला आहे. म्हणजे मुलींनी आरोप केले आमच्या पैलवान मुलींनी का असा असा अत्याचार आमचा होतो कुणी काही बोललंच नाही मुली तुरुंगात टाकून दिल्या. मणिपूरमध्ये अत्याचार झाले आदिवासी भगिनीवर कुणी काही बोलतच नाही उलटा त्यांना त्रास चाललेला आहे. हे जी पद्धत आहे ना ती शेतकरी आंदोलन कुणी काही बोलतच नाही भारतीय जनता पक्ष त्यांच्या प्रश्न हे जे चाललं ना हे इथं आहे. भ्रष्टाचार आरोप करा तुम्ही आम्ही काहीच उत्तर देणार नाही
ही पद्धत त्यांनी स्वीकारलेली. गावं आणि शहरांचे नाव बदलण्याचे निर्णय पण होत आहेत. आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदललंय आणि अहिल्यानगर असं नामांतर केलंय, तर याबद्दल आपली काय भूमिका? ठीक आहे, म्हणजे नाव बदललं आमचं काही त्याबद्दल म्हणणं, परंतु प्राधान्य असलं पाहिजे ते सर्वसामान्याच्या जीवनात. तुम्ही काय बदल केला, मी जे सांगितलं आता की आर्थिक विकास याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. शेवटी तुम्ही नाव बदललं, ठीक आहे नाव बदललं, तिथला गरीब माणूस आहे जो, त्याच्या जीवनात काय बदल झाला? राजकारणाची जबाबदारी अशी आहे का सर्वसामान्यात गरीबात गरीब कुटुंबातल्या जीवनामध्ये बदल करून त्याला चांगलं जीवन देणं हे राजकारणाचं काम आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न तुमच्या मतदारसंघाबद्दल. मतदारसंघात पण तुमच्या विखे पाटलांनी खूप लक्ष घातले आणि सुजय विखेंचं नाव इथं चर्चेत आणलं गेलं की सुजय विखे उमेदवार असतील, तर काय वाटतं तुम्हाला? मला काही वाटण्याचं कारण नाही. कुणाला अधिकार आहे उभं राहा नेता, त्याने राहिलं पाहिजे. हे वस्तुस्थिती त्याला वाटतं उभं राहावं राहावं त्यांनी. माझी आणि आमची जनता त्यांचं स्वागत करायला तयार आहे. त्यांनी इतकं काम केलं 2.5 वर्षामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये की अँटीसिपेटरी बेलं बरेच घ्यावं लागले आम्हाला. खोटे दंड हे स्टे आज ती घातला आम्ही एक खोट्या केसेसमध्ये. ही वस्तुस्थिती जनता स्वागत करायला तयार आहे. मला एक वाटलं ते मी मध्ये मधून तरी बोललो का आता मी उभं राहणार असेल माझ्या विरुद्ध त्या बालकर उभं करायचं हे काय बरं नाही. त्यांनी स्वतः राहिलं तर एक लढाई तरी लोकांना पाहण्यासारखी होईल असं मला वाटलं. महाराष्ट्राचं लक्ष हे थोरात आणि विखे या दोन नावांकडे असतं. जसं तुमच्या मतदारसंघाबद्दल चर्चा आहे तसं तुम्ही शिर्डीत काय भूमिका घेणार याच्याबद्दल पण लोकांना उत्सुकता आहे. काय भूमिका असणार शिर्डीत? आम्ही उमेदवार उभा करणार, आम्ही काम करणार आणि आम्ही आमचा उमेदवार आघाडीचा निवडणार, काही शंका नाही त्याबाबतीत. जे दक्षिण नगरला घडलं ते शिर्डी मतदारसंघातही घडलं. तर हे होते बाळासाहेब थोरात. त्यांनी महाविकास आघाडीबद्दल सांगितलंय की आम्ही महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी नक्कीच चांगली कामगिरी करेल आणि ती लोकांना दिसेल. आपण लोकमतशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब. थँक्यू.